सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सविनय सादर करीत आहोत. कोणी घर देत का? घर एका तुफानाला कोणी घर देत का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडत आहे. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढूंढत आहे. कोणी घर देत का रे? घर टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. तू नट म्हणून भिकारडा आहेस, पण तू माणूस म्हणून सुद्धा साले नीच आहेस. प्रत्येक वेळेला कसं भान सुटत बाबा तुमचं? अहो, तुमच्या मोठेपणाचा मान लोक ठेवतील, पण किती, त्याला काही मर्यादा आहेत की नाही? तुम्ही नाटक सोडलं नाहीत, घरी घेऊन आलात. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतो. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन ये करुणाकरा. आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोकं आदळायचं रे? मी रागवायचं नाही. नाही, रागावून काय फायदा आहे? आणि रंडार सुद्धा नाही. माझ्या डोळ्यात अश्व जमा व्हायला लागली ना, तर खिळे मारून खाचा करून टाकीन, पण या आळी समोर मी रंडणार नाही. दूर्वा दूर्वा सगळं निरर्थक आहे. जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे, जुलियस सीझर. मी आहे प्रतापराव, मी ओथेल्लो, सुधाकर आणि हॅम्लेट, आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर नटसम्राट. सूर म्हणतो साथे, दिवा म्हणतो वाद्ये, उन्हा मधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे.